ಸರ್ತಿ ಆಲೇ ಇರ್ತದ ಸರಿ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಯ್ಯ ಟೋಲಿ ಸರ್ ಸರ್ ಮುಂಬೈ ಮಹಾನಗರ सर मुंबई महानगरपालिके अंतर्गत जी कैट की चौकशी सुरू होती त्याचा अहवाल आलेला आहे आणि कुठले कुठले महापालिका ठिकाणी उरलेले पाहायला मिळतात त्या निर्णयानंतर याच्यामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी आहेत जे आम्ही गेले अडीच वर्ष नाही गेले पाच वर्ष वारंवार सांगत होतो की वीरप्पन गँगनी महानगरपालिका लुटण्याचं काम केलेलं आहे जो जे आमचं म्हणणं होतं जे आमचा आरोप होता मला असं वाटतं त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्याचं काम हे कॅगनी केलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट मुंबई महानगरपालिकेचं स्वतःचं असं ऑडिट डिपार्टमेंट आहे ज्याच्यामध्ये 700 जणांचा स्टाफ आहे त्याचे मुख्य लेखापरीक्षक मला असं वाटतं काळे म्हणून कोणतरी आहेत जे राज्य शासनाने महानगरपालिकेत पाठवलेले आहेत. मग असं असताना गेल्या तीन वर्षात या सगळ्या अनियमितता होत असताना महानगरपालिकेचं ऑडिट डिपार्टमेंट का झोपा काढत होतं का त्यांना एखादी त्याच्यात क्वेरी ऑडिट क्वेरी किंवा एखादी अनियमितता का आढळली नाही का कॅगला येऊन त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला आणि या सगळ्या ज्या अनियमितता आढळलेल्या आहेत मला असं वाटतं याचा पाठपुरावा होणं गरजेचं आहे. याच्या संदर्भातला एफआयआर हा ईओडब्ल्यू कडे रजिस्टर झाला पाहिजे आणि नुसती कॅगच्या अहवालावर नाही तर या सगळ्या भ्रष्टाचाराचं समूळ चौकशी झाली पाहिजे आणि याच्यात जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या संदर्भात आपण बघितलं तर जे मुंबईची जी मिठ नदी आहे त्याच्या टेंडर संदर्भात देखील महत्वाचा विषय समोर आलेला आहे की मागच्या काही वर्षांपासून एकाच कंपनीला सातत्याने त्याचं काम दिले जाते आणि त्याच्यामुळे एवढ्या वर्ष एकाच कंपनीला टेंडर देऊन सुद्धा त्याच्या अजून सफाई झालेली नाही. त्याच्यात असं आहे एकच व्यक्ती आहे आणि त्याच्यात चार कंपन्या आहेत आणि चार कंपन्यांना हे वेगवेगळे टेंडर देण्यात आले लपवाछपी कुठेतरी करण्याचा प्रयत्न नाही. वारंवार सातत्याने या गोष्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या समोर मांडलेल्या आहेत गेल्या तीन वर्षात आणि ज्या गोष्टी आम्ही मांडल्यात त्याच गोष्टीवर शिक्कामोर्तब कॅगनी केलंय. मिठी नदी साफ करण्याचा कंत्राट हा सर्वात मोठा घोळ आहे हे आपल्याला आठवण असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दाखवून दिलेलं की कशा पद्धतीने हा घोळ आहे कशा पद्धतीने तिथे कचराच काढला जात नाही म्हणून आमची तेव्हा मागणी होती की तिथे सीसीटीव्ही लावावेत जिथे साफसफाई होते. मग त्या का लावण्यात आल्या नाहीत तर या सगळ्या पाठीमागे जर कोण असेल तर एक सक्रिय वीरप्पन गँग आहे आणि हे वीरप्पन गँगचेच कारनामे आहेत. मी त्यावेळेलाही म्हटलेलं की वीरप्पनने जंगलात जेवढं लुटलं नसेल त्याच्यापेक्षा जास्ती या वीरप्पन गँगने महानगरपालिकेला लुटलेलं आहे. त्यासोबतच काल जर आपण पाहिलं तर मग उद्धव ठाकरे यांची सभा झाली मात्र या सभेमध्ये त्यांनी राहुल गांधी यांना थेट आवाहन केलेलं आहे की आमच्या दैवतांचा अपमान करू नका आपण सगळे एक आहोत आपल्यामध्ये फाटे निर्माण होतील असं कुठलंही वर्तन करू नका. मला असं वाटतं जे काय सन्माननीय उद्धव ठाकरे बोलले राहुल गांधींना त्याचं जर एका शब्दात वर्णन करायचं झालं तर ते मॅच फिक्सिंग आहे. सावरकरांबद्दल बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही अपमान सहन करणार नाही म्हणजे काय करणार हे बोलले का सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब. उद्या समजा पुन्हा राहुल गांधी बोलले तर पुन्हा का फक्त सामनात आग्रह लेणार आणि घरीच बसून अंडी उभवणार करणार काय तुम्ही याचं उत्तर कुठेही नाही. आपलं बोलायची कडी बोलायचा भात हे म्हणणार अपमान सहन करणार नाही ते तिथे अपमान करत राहणार तुम्ही त्याच्यावर कारवाई काय करणार तुम्ही त्याच्यावर ऍक्शन काय घेणार तुम्ही काँग्रेस बरोबर असलेली युती तोडणार का महाविकास आघाडीतनं बाहेर पडणार का नाही कारण तुम्हाला सत्तेची अतिशय लालसा आहे त्यामुळे तुम्ही काही करणार नाही. या फक्त बोलायची कडी आणि बोलायचा भात आहे हे सगळं मॅच फिक्सिंग आहे. काल शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली शिवसेना आणि मनसे यांची कुठेतरी मन जुळतील काय भेटीन माहित नाही. याच्यामध्ये आपण बघितलं की राज ठाकरेंनी माहीमच्या दर्ग्याविषयी जो एक मुद्दा मांडला होता त्याच्यानंतर राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी आता महाराष्ट्र सैनिकांकडून विविध चित्रगिरी अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावरती प्रकाश टाकला जातोय मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंची काल भेट झालेली आहे याविषयी नाही त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली मला खरोखर कल्पना नाही कारण मी तिथे उपस्थित नव्हतो
त्यामुळे मला असं वाटतं त्याचं आणि काय झाली चर्चा ते म्हटलं शिंदे साहेब जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांनी प्रसार माध्यमांशी बोललेले आहे. नाही मला खरोखर नाही माहिती त्या भेटीवर संदर्भात मला जास्ती माहिती नाही आहे माझ्याकडे. हे असल्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही आणि भीक पण घालत नाही. हे भरपूर प्रकार सगळ्यांनी करून बघितले. या गोष्टींना घाबरणारा राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक नाही. पण जर कायदा सुव्यवस्था राज्यात राखायची असेल तर सरकारने तातडीने पावलं उचलावी. जे कोण धमकी देणारे आहेत त्यांच्यावर कारवाई करावी. नाहीतर मग कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर त्याला महाराष्ट्र सैनिक जबाबदार असणार नाही. निश्चितपणे आज आमच्या ठिकठिकाणी जसं सन्माननीय राजसाहेबांनी भाषणामध्ये सांगितलं की दक्ष राहा. महाराष्ट्र सैनिक दक्ष झालेला आहे, दक्ष आहे. आणि जिथे जिथे या प्रकारचा लँड जिहाद चालू आहे तिथे तिथे आमचा आवाज उठवला जाईल आणि त्याच्याविरुद्ध लढा आम्ही उभारू. ओके, धन्यवाद.